सलमान खानच्या घरावरच्या गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. दबंग खान सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या भुजमधून या दोघांना अटक केली आहे. विशाल उर्फ कालू असं यातल्या एका आरोपीचं नाव आहे आणि तो गँगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. कालू हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध हत्येसह अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपींकडून आता विदेशी पिस्तुलासह जीवंत काढतूसं, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे. रविवारी पहाटे या दोघांनी सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केलेला होता. या दोघांनाही गुजरातच्या भूज शहरामधून अटक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या चौकशीसाठी आता मुंबईमध्ये आणलं जाणार आहे. या दोघांना मंगळवारी दुपारी किला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तर गुजरातच्या भुजमधून या दोघांना अटक केलेली आहे. सलमानच्या गॅलेक्सी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. अटकेंट पर या दोघांनी गोळीबार केलेला होता. या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विशाल उर्फ कालू असे यातल्या एका आरोपीचं नाव आहे. आणखी तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या बरोबर थेट जोडले गेलेले आहेत आणखी अपडेटसाठी. गोविंद, दोघांना भुजमधून अटक केलेली आहे. पुढच्या कारवाईला आता सुरुवात होईल. मुंबईमध्ये त्यांना आणण्यात येणार असल्याचं कळतंय. काय काय नेमके आत्ताच्या अपडेट घडामोडी आहेत? एकूणच सलमान खानच्या घरावर गोळीबार करून जे हे दोन शूटर जे फरार झाले होते त्यांना मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकानं काल रात्री गुजरातच्या भुज शहरातून अटक केलेली आहे आणि या दोन्ही आरोपींना आता या ठिकाणी मुंबईमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांचे मेडिकल करून त्यांना या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर पोलिसांकडून त्यांची आणखी चौकशीसाठी पोलीस कस्टडी मागितली जाईल. परंतु रविवारी सकाळी 5 वाजता ज्या वेळेला सलमान खानच्या घरावर गोळीबार करून हे आरोपी लोकलच्या मार्गे जे गुजरातकडे फरार झाले होते तर त्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई क्राईम ब्रांचची 4 विशेष पथकं या आरोपींचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर 5 राज्याचे जे पोलीस आहेत तेही या सगळ्या महाराष्ट्र असेल, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या 5 राज्याचे पोलीस जे आहेत ते या सगळ्या आरोपींचा शोध घेत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अमेरिकेमध्ये हा सगळा जो कट असल्याचीही माहिती काही अंशी पुढे येत होती आणि या सगळ्या शूटर्स जे आहेत त्यांना व्हर्च्युअल नंबरद्वारे. गोविंद, एकंदरीत आता पुढच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये आणलं जाते आणि पुढची कारवाई आता सुरू आहे. तपास आणखी सुरू आहे. गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू.